आपण डायस फॉर युअर गेम या खेळाची प्रस्तावना बघितली. त्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला हा खेळ शिकायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा खेळ कसा शिकायचा, तर तो शिकण्यासाठी आपल्याला आधी ठोकळ्याची गरज पडणार आहे. मग आपण तो ठोकळा बनवणार आहे. एका कोऱ्या पेजवरती कागदावरती आपण हे ठोकळा बनवण्यासाठी आखून घेतलेला आहे चौकोन आणि त्याला काहीतरी कडा. तशा प्रत्येक चौकोनावरती ठोकळा बनवायच्या आधी मी रंगांची नावं लिहून घेतलेली आहे, कारण आपल्याला ते नंतर ठोकळा बनवल्यानंतर लिहिणं शक्य होणार नाही. तर बघा, मी व्यवस्थित प्रत्येक रंगाचं नाव लिहून घेतलेलं आहे आणि त्या ठोकळ्याच्या ज्या ज्या रेषा आहेत त्या पूर्ण फोल्ड केलेल्या आहे, त्यानुसार ज्या कडा आहेत त्या सुद्धा फोल्ड केलेल्या आहे. आता मी त्या कडा व्यवस्थित चिपकवणार आहे डिंकचा वापर करून. तुम्ही सुद्धा व्यवस्थित तो चिपकवायचा आहे आणि घरी काळजीपूर्वक हा खेळ तुम्हाला करून बघायचा आहे. बघा, व्यवस्थित हा ठोकळा असा बनवायचा आहे. त्यानंतर पुन्हा एक ठोकळा आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा कापावं लागणार आहे, त्याच्यावरती आकारांची नावं लिहावी लागणार आहे आणि ठोकळा बनवायचा आहे. आणि त्यावर त्या बनल्यानंतर दोघं ठोकळे रेडी झाल्यानंतर आपल्याला तो खेळायचा आहे. असा खेळ खेळत असताना बघा, आता रंग आलेला आहे पिंक आणि आकार आलेला आहे सर्कल. मग पिंक सर्कल, बघा पिंक सर्कल, त्याच्यावरती काय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, डू व्हॉट यू लाईक इन इंग्लिश. तुम्हाला जे काही आवडत असेल ते एका वाक्यामध्ये, दोन वाक्यामध्ये तुम्ही इंग्लिश मध्ये सांगायचं आहे. प्लेइंग आवडतं, रायटिंग आवडतं, रिडिंग आवडतं, इटिंग आवडतं, काही मुलांना खायला सुद्धा आवडतं. तर न लाजता ते जे काय आवडतं ते सांगायचं आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्या विद्यार्थ्याला स्टार आलेला असेल, समजा एखादी ऍक्टिव्हिटी आलेली असेल स्टार, बघा याप्रमाणे, ज्या विद्यार्थ्याला स्टार आलेला असेल त्या विद्यार्थ्याला कोणतीच ऍक्टिव्हिटी करावी लागणार नाही.